नमस्कार मित्रांनो तलाठीची जे एक्झाम सुरू आहे त्या एक्झाममध्ये राज्यशास्त्र विषयावर जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते मी पॉईंटच्या स्वरूपात तुमच्यासमोर इथं घेऊन आलेलो आहे आणि तेच ते प्रश्न रिपीटेड होत आहेत त्यामुळे याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे तर पहिला प्रश्न लक्षात घ्या कलम छप्पन विचारलेली आहे पेपरमध्ये तर ते आहे राष्ट्रपतीच्या कार्यकाळासंबंधित मित्रांनो ओके राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा साधारणतः पाच वर्षाचा असतो हा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आणि कलम जर विचारली तर लक्षात ठेवा छप्पन धर्मवंश लिंगजात किंवा जन्म ठिकाण या आधारावर भेदभाव केला जाणार नाही यासंबंधित पेपरमध्ये कलम विचारली होती ती कलम आहे मित्रांनो पंधरा ओके सो कलम लक्षात ठेवायची आपल्याला पंधरा पंधरा कलम आहे लिंग जात किंवा जन्म ठिकाण या आधारावर भेदभाव केला जाणार नाही मग कलम चौदा काय आहे कायद्यापुढे समानता त्यानंतर कलम पंधरा काय आहे मित्रांनो कलम पंधरा आहे धर्मवंशलिंगजात या आधारावर भेदभाव केला जाणार नाही सोळा आहे नोकरीमध्ये समानता सतरा आहे अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे आणि अठरा आहे मित्रांनो ठीक आहे पदव्यांची समाप्ती त्या कलम तीनशे एकोणसाठ सुद्धा पेपरमध्ये विचारलेली आहे की कलम तीनशे एकोणसाठ अंतर्गत मूलभूत हक्कावर निर्बंध किंवा स्थगिती येते मित्रांनो कलम तीनशे एकोणसाठ सुद्धा पेपरमध्ये विचारले गेलेले आहे की मूलभूत हक्कांवर निर्बंध किंवा जी स्थगिती येते ते कलम तीनशे एकोणसाठ अंतर्गत येते मात्र वीस आणि एकवीस अशा ह्या दोन कलम आहेत मूलभूत हक्क की ज्यावर लक्षात असू द्या निर्बंध येत नाही ठीक आहे किंवा त्यावर स्थगिती दिली जात नाही त्यानंतर मग तीनशे बावन्न काय आहे राष्ट्रीय आणीबाणी तीनशे छप्पन काय आहे राज्य आणीबाणी तर तीनशे साठ आहे आर्थिक आणीबाणी त्या विचारला मूलभूत हक्क पहिला लेखी पुरावा कुठे सापडतो तर तोर सापड़ तो सापडतो मॅग्ना मॅग्नाकार आणि तो पंधरा जून मांडण्यात या पेपरमध्ये सिंगवी समिती लोकशाही व विकासासाठी पंचायत राज संस्थेच्या पुनर्जीवनावर आधारित एक समिती होती आणि राजीव गांधी सरकारने एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ही समिती स्थापन केली होती सो सिंगवी समितीवर सुद्धा प्रश्न प्रश्न विचारलेला आहे नागरिकत्व त्याग पद्धती आता नागरिकत्व त्याग संबंधित तीन पद्धत नागरिकत्व संबंधित त्याग पद्धती विचारल्या होता की एखाद्या व्यक्तीने स्वतःहून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं नागरिकत्व जाते जर एखाद्या व्यक्तीनं स्वैच्छेनं ना नागरिकत्वाचा त्याग केला त्याचं नागरिकत्व संपुष्टात येते किंवा एखादा नागरिक सतत सात वर्ष भारताबाहेर जर राहिला तर त्याचं नागरिकत्व काय का होते रद्द होते याला काही या अपवाद आहे मित्रांनो नोकरी करणारे व्यक्ती विद्यार्थी हे याला अपवाद आहे त्यानंतर सरदार सुवर्णसिंग समितीसुद्धा पेपरमध्ये विचारलेली आहे या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले होते आणि या समितीने एक शिफारस केली होती कर भरणे हे मूलभूत कर्तव्य असावे मात्र हे सध्या समाविष्ट नाही आहे त्यानंतर राज्य निर्मितीची कलम खूपदा पेपरमध्ये विचारलेली आहे ती म्हणजे कलम तीन ठीक आहे एखाद्या राज्याचं नाव सीमा क्षेत्रफळ बदलायचं असेल किंवा नवीन राज्याची निर्मिती करायची असेल तर ते कलम तीनमध्ये आहे ओके कलम दोन काय आहे हे पण नवीन राज्याच्या निर्मिती संबंधित आहे ठीक आहे आणि कलम तीन आहे आपण बघितलं की एखाद्या राज्याची निर्मिती करायची आहे नाव सीमा क्षेत्रफळ बदलायचं आहे तर ते कलम तीन अंतर्गत येते मिनी राज्यघटना बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला म्हटलं जाते हा प्रश्न विचारलेला आहे आणि बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनं बरेच बदल झालेले आहेत ते एकोणीसशे शहात्तरमध्ये झालेली घटनादुरुस्ती होती मूलभूत कर्तव्यावर खूप सारे रिपीटेड प्रश्न येत आहे भाग चार जो की मूलभूत कर्तव्यासंबंधित आहे याअंतर्गत कलम एक्कावन्न ए एक घटनेत टाकण्यात आली होती कर्भपास संबंधित कायदा विचारला त्याचं उत्तर आहे एकोणीसशे एकाहत्तर कलम पेसॅक कधीचा असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर आहे अठराशे अठ्याहत्तर कलम चौदा आहे कायद्यापुढे समानता यावरती प्रश्न विचारलेला आहे मूलभूत कर्तव्य बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीसशे शहात्तर खूपदा रिपीटेड झालेला आहे त्यानंतर केशवानंद भारती खटला विचारला की संविधानातील मूलभूत संरचनेला बदल करण्याचा मूलभूत संरचनेमध्ये बदल करण्याचा संविधानातील मूलभूत संरचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही आहे लोक न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार हा न्यायालयाकडे कायम असेल हा ऐतिहासिक निर्णय केशवानंद भारती खटल्यामध्ये देण्यात आलेला होता मित्रांनो त्यानंतर नागरिकत्वाची कलमे भाग दोनमध्ये आहे ते पाच ते अकरामध्ये कलमा देण्यात कल आलेले आहे सो भाग दोनमध्ये नागरिकत्व येते त्यानंतर नागरिकत्व कायद्यावर खूप सारे प्रश्न येत आहे तर नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न हा भारताचे नागरिकत्व मिळवणे त्याचे नियम रद्द करण्याबाबत विस्तृत विवेचन करणारा कायदा आहे या कायद्यामुळे भारताचे एकल नागरिकत्व मिळते म्हणजेच भारताचे नागरिकत्व असलेले व्यक्ती इतर कोणत्याही देशाचं नागरिक होऊ शकत नाही मग भारतीय नागरिकत्व किती मार्गांनी मिळते तर ते पाच मार्गांनी मिळते मित्रांनो जन्म वंश नोंदणी स्वीकृती आणि सामिलीकरण आणि नागरिकत्व किती मार्गांनी रद्द होते तर ते तीन मार्गांनी रद्द होते एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्यानुसार छानसी घटनादृस्ती बऱ्याच पेपरमध्ये विचारलेली आहे की यानुसार कलम एकवीसचा जोडण्यात आला ज्याने शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला सहा ते चौदा वयोगटातील मुलांना सक्तीचं शिक्षण दिलं कलम पंचेचाळीसमध्ये बदल केले राज्य सरकारला सहा वर्षाच्या मुलांचे संगोपन शिक्षण आणि संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि अकरावं मूलभूत कर्तव्यसुद्धा याच घटनादुरुस्तीने याट करण्यात आलेलं होतं त्यानंतर मतदानामध्ये एकवीसवरून अठरा वर्ष वय करण्यात आलं होतं ठीक आहे सुरुवातीला हे एकवीस वर्ष होतं नंतर हे वय किती झालं होतं अठरा वर्ष तर हे कितव्या घटनादुरुस्तीनं झालेलं आहे एकसष्टी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी राजीव गांधी यांच्या काळामध्ये हे झालेलं होतं लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये सुधारणा करण्यात आली होती यासाठी सातव्या परिशिष्टावर प्रश्न विचारलेला आहे की सातवी अनुसूची लक्षात घ्यायच्यामध्ये काय काय आहे केंद्रसूची राज्यसूची आणि समोरच्या सूचीचा समावेश आहे आणीबाणी तरतुदी कोणाकडून घेतला यावर प्रश्न आहे तर भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या तरतुदी जर्मन राज्यघटनेतून घेतलेल्या आहे तर मित्रांनो एक पॉईंट लक्षात घ्या आणीबाणी जो विषय घेतला आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावरून घेतलेला आहे परंतु आणीबाणीमध्ये जे मूलभूत हक्कावर निर्बंध येतात ठीक आहे ते स्थगित येते ते जर्मनीकडून घेतलं आहे सो हा याच्यातला फरक आहे ओके क्लिअरेशन ठेवा त्यानंतर आणीबाणीच्या तरतुदी संविधानाच्या भाग अठरामध्ये देण्यात आलेले आहे तीनशे बावन्न ते तीनशे साठ दरम्यान म्हणजे आणीबाणीवर प्रश्न रिपीट होत आहे भाग अठरा पाठ ठेवायचा आहे फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतला आहे यू एस एस आर म्हणजे रशियाकडून घेतलेले आहे ही दलित महिला संविधान सभेतील सदस्या कोण होत्या तर त्या होत्या दाक्षिणी वेलायुधन ओके यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर कारण संविधान सभेत एकूण पंधरा महिलांचा समावेश होता मित्रांनो वर्मा समितीवर प्रश्न आला की न्यायमूर्ती वर्मा समितीची स्थापना फौजदारी कायद्या सुधारणा करण्याची शिफारस करण्यासाठी करण्यात आली होती जेणेकरून महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या गुन्हेगारांना जलद खटला आणि वाढीव शिक्षेची तरतूद होईल यासंबंधी ही तरतूद आहे महत्त्वाची आहे वर्मा समिती फौजदारी कायद्या सुधारणा मोस्ट एम फी करा मोस्ट एम फी करा त्यानंतर पंचवीस ते अठ्ठावीस ठीक आहे मूलभूत अधिकार कशा संबंधित आहे धार्मिक स्वातंत्र्य तेवीस चोवीस आलं तर काय घ्यान मग शोषणाविरुद्धचं स्वातंत्र्य ओके या पद्धतीनं मूलभूत हक्क भाग तीनमध्ये आहे आणि बारा ते पस्तीस मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे त्यानंतर कलम तीन वर प्रश्न विचारले की भारतीय राज्यघटनेच्या कलम तीननुसार केंद्र सरकारला राज्याची सीमा क्षेत्रफळ नाव बदलवण्याचा काय आहे अधिकार आहे कोणाला केंद्र सरकार म्हणजे संसदेला नागरिकत्वाच्या प्रारंभीची कलम विचारली म्हणजे तेच तेच ते टॉपिक विचारत आहे कलम पाच त्यानंतर शोषणाविरुद्ध कलम तेवी बघा तेवीस आणि चोवीस वेटबिगारी म्हटलं तेवीस बालकामगार बंदी म्हटलं तर चोवीस दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता अगदी बरोबर आहे तारीख पाठ ठेवा मेन्समध्ये वगैरेसुद्धा विचारली जाते विधानसभेत कमीत कमी साठ सदस्य संख्या आणि जास्तीत जास्त पाचशे सदस्य संख्या असतात मित्रांनो ओके मात्र याला अपवाद आहे सिक्कीम बत्तीसपर्यंतच काय सदस्य संख्या आहे कारण कमीत कमी साठ पाहिजे जास्तीत जास्त पाचशे पाहिजे मग तुम्हाला जर विचारलं विधान परिषदेची जास्तीत जास्त किती तर त्या राज्याच्या विधान त्या राज्याच्या विधानसभेच्या एकशे तीन आणि कमीत कमी चाळीस हे विधान परिषदेच्या लक्षात घ्या हे विधान परिषदेची रचना आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती सदस्य आहे तर ते दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे नागरिकत्वा संबंधित कलम सहा काय म्हणते कलम सहा म्हणते की एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी जे लोक पाकिस्तानातून भारतात आले असतील व तेव्हापासून भारतात निवास करीत असतील त्यांना भारताचं नागरिक मानलं जाईल तर कलम सहा अशी म्हणते हे लक्षात ठेवा तर कलम सहा या संबंधित आहे भाग येला त्यांनी कशा संबंधित आहे तो आहे राज्यांचा संघ त्यानंतर कलम पंधरा बघा रिपिटेशनमध्ये विचारली आहे केवळ धर्मवंश लिंगाचा जन्म ठिकाण या कारणावरून राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध भेदभाव करणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर कोणते मंत्रालय नागरिकत्व हाताळते नागरिकत्व मुद्दा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो तो, तो गृहमंत्रालय जनगणनासुद्धा गृहमंत्रालय मार्गदर्शक तत्वे घटनेच्या भाग चारमध्ये येतात त्या छत्तीस ते एक्कावन्न दरम्यान मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख आहे मार्गदर्शक तत्व मित्रांनो आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेला आहे हे लक्षात ठेवा आयर्लंड या देशाकडून आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेले आहे कल्याणकारी राज्य निर्माण करणं हे मार्गदर्शक तत्वाचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि मार्गदर्शक तत्त्वे हे गैरन्याय प्रविष्ट आहे मित्रांनो हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे तर तेच ते प्रश्न रिपिटेशनमध्ये विचारले जात आहे तर हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून घ्या ऑल द बेस्ट थँक्यू सो मच टेक केअर